सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत येत आहे महाविकास आघाडीचा दिल्लीत फॉर्म्युला ठरला सूत्रांकडून आली माहिती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची बातमी समोर आली आहे महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे विशेष म्हणजे दिल्लीत आज याबाबत प्रचंड खलबत्त झाली त्यानंतर सर्वानुमते याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार आहेत या निकालावर आगामी काळातील राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडू शकणार आहे तसं घडलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार कोसळू शकतं हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर ठाकरे गटाला मोठा झटका बसणार आहे या प्रकरणाच्या सगळ्यात मोड घडामोडी एकाच मागं घडत असताना विरोधी पक्षांच्या गटात दिल्लीत आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या विशेष म्हणजे विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा जागा वाटवाचा गड फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडल्या दिल्लीत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली या बैठकीआधी काँग्रेसचे नेते नाना पटोले अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक पार पडली त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटवाबाबतची चर्चा झाली बैठकीत नेमकं काय घडलं यावेळी दोन तीन जागा वगळता सर्व जागांवर तीनही पक्षाचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विशेष म्हणजे ठाकरे गटाला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वाधिक जागा दिल्या जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना समसमान जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आजच्या बैठकीनंतर जागा वाटपाच्या मुद्द्यावर आता तीनही पक्षांचा वरिष्ठ नेत्यांनी बैठक पक... होण्याची शक्यता कमी आहे आता फक्त दोन तीन जागांबाबत अजून एक एकमत झाले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे ठाकरे गटाच्या तेवीस जागांवर दावा दरम्यान ठाकरे गटाने लोकसभेच्या तेवीस जागांवर याआधीच दावा केला आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून याबाबत वारंवार भूमिका मांडण्यात आली आहे तर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांच्या दाव्यावर टीका केली त्यामुळे मुंबईत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला तसेच जागा वाटपाबाबत दिल्लीत निर्णय होतील याबाबत दिल्लीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा होईल त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसचे कोणी नेते त्यावर भूमिका मांडत असतील तर त्याकडे आपण लक्ष देणार नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली त्यावर नार्वेकरांनी टीका केली होती वाटपावरून सातत्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असताना आज दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत अखेर ठाकरे गटाला सर्वाधिक जागा देण्याचा निर्णय झाला आहे तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो जागा वाटपाचा फॉर्म्युला आता महाविकास आघाडीचा सा ठरला असून याबाबत नवीन काही अपडेट आलेस ते आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती या नवीन निघाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद